सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजियोप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबतीमध्ये उलट सुलट बातम्या येत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत। आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये, पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तर तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतो आहे, म्हणून कोणीही आपला प्रकल्प पळवला नाही। पण मुद्दा असा आहे की 2018 जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली, पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही। माझ्या माहिती अनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिले असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय, पण महाराष्ट्रात जैसे थे ह्यांच्या आदित्य ठाकरेंच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।